के पाई नृपवे मद हि हरिनाम सरस्वती माते वै सजवे वरे मद साय करे निरंतर नमो गुरु स्वामी दिव्य ज्ञान मूर्ति जिने दिली स्फूर्ति हरिनामा नमो श्रेष्ठ मुनि महाकविश्वर भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ भणे जाना हो अंतरी पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टि पाही जपवी मद हरिनाम विठ्ठल सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येने तुटती बंधनी उभय लोकी कीर्ति जेनी भाव जाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येने तुटती बंधनी उभय लोकी कीर्ति जेनी तुका मणे जिंकू जाने कळता येने तुटती बंधने उभय लोकी कीर्ति जेने युंत प्रवेशा मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं भंडारी चे देव आतापासून इथे पर्यंत वर्णन करणारा अलौकिक स्वरूपाचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराशी म्हणतात सत्य साच खरी
नाम विठोबाचे बरे नाम बरे ही आहे पण सत्य सात खरे ही आहे खरे ही आहे आणि बरे ही आहे त्या नामाचे फलश्रुती काय येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती येणे नामाची फलश्रुती सांगितली पहिल्या अभंगामध्ये प्रशस्ती सांगितली दुसऱ्या अभंग चरण पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात प्रशस्ती सांगितली दुसऱ्या चरणामध्ये फलश्रुती सांगितली तेने बंधन तुटली जातील आणि कीर्ती अजरामर होईल पुढे म्हणतात मग या नामधारकाची अवस्था काय कोणाला प्राप्त होईल भावजाची गाठी त्या सीला बघुठा उठी ज्याच्याजवळ भाव आहे ज्याच्याजवळ आत्मीयता आहे स्नेह आहे जिव्हाळा आहे त्यालाच त्याचा लाभ उठा उठी नाम सातत्याने मिळेल आणि असा जो नामधारक आहे तुका म्हणे भोळा बाह्यरंग सांगितला तो दिसायला जरी भोळा असेल ना जिंकू जाणे कळी काढा तो कळी काढायला जिंकू शकत एवढं सामर्थ्य त्या नामधारकामध्ये आहे म्हणून येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे हा झाला अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणे वक्त्याचं कर्तव्य आहे श्रीमत्सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी शिष्य संप्रदाय आणि या संप्रदायाची पुण्यक्षेत्र करिरोड दत्तर मंदिरामध्ये मासिक असणारी ही पौर्णिमा भक्ती दिनचर्या नाशिक नवमी आणि नवमीची भक्ती दिनचर्येच्या निमित्ताने प्रतिनवमीला या ठिकाणी असणारा हा एक दिवसीय भक्ती दिनचर्येचा उपक्रम आणि या आजची असणारी आश्विन महिन्यातली नवमी स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य त्रिनयन स्वामी बाप्पा यांच्या स्मरणार्थ पद्मनाभ शिशु संप्रदाय अमृतनाथ स्वामी शाखा दत्त मंदिर पुगाव या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी होत असते याही वर्षी ती साजरी होत आहे गतवर्षी कोरोना महामारीमुळे झालं नाही पण या वर्षी का होईना हळूहळू सुधारणा होते आणि त्याकरता उपस्थित असणारे संप्रदाय भारती गुरुवरी जनार्दन स्वामी वाडेकर बाप्पा असतील संप्रदाय भारती आदरणीय वासुदेव स्वामी गोमाटे महाराज असतील संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ऐकायला थोडीच आहे थोडं असावं पण चांगलं असावं शॉर्ट बट स्वीट थोडं असावं पण गोड असावं एक घड्याळ आपल्याला सांगते 12:18 झाली कीर्तन चालू 12 झाले आणि कीर्तनाची वेळ आणि प्रवचनाची 1 कीर्तनाची 2 इकडचं घड्याळ सांगते बरोबर 2 संपवा विठ्ठला विठ्ठला 2:05 असताना संपवा म्हणजे पुढची 5 अर्धीच जातील असो आपण 15 पूर्ण विराम घेण्याचा प्रयत्न करू विठ्ठला मुखीची वेळ गेली ना आता जेवण किती चांगलं असलं तरी ते तेवढं गोड लागत नाही वेळ निघून गेल्यानंतर तशी आता ही वेळ आहे ही वेळ फार थोडी मध्यान काळाची वेळ आहे आणि ते चिंतनाला किती सुंदर विषय असला तरी श्रवणाचे मिसे बैसावे येऊन सगळे श्रवणाकरता बसलेली आहे असो मी प्रथमतः अभंग प्रवेशच करेन अभंगाच्या माध्यमातून नाम भक्ती योगाचं महत्व विशद केलेलं आहे सत्य काय साच काय खरं काय बरं काय समाजामध्ये आपण पाहिलं तर काही गोष्टी खऱ्या असतात पण त्या बऱ्या नसतात आणि काही गोष्टी बऱ्या असतात पण त्या खऱ्या नसतात विठ्ठल 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 काही बऱ्या आहेत पण काही खऱ्या नाही ऐका टीव्हीमध्ये रामायण चाललंय आणि रामायणामध्ये लंका दहनाचा प्रकार चालू आहे त्या लंका दहनाचा प्रकार चालू आहे नंतर अरे 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 काय सुंदर प्रसंग दाखवला आहे बरा आहे पाहिला पण तो खरा आहे का खरा असं तर टीव्हीही जळाली असते आणि बघणाराही
पाहायला नसतं म्हणजे त्या गोष्टी बऱ्या आहेत पण त्या खऱ्या नाहीत. विठ्ठला हो आणि वास्तवात लागलेली आग खरी आहे पण ती बरी आहे का? नाही, ती नाश करणारी आहे, दहन करणारी आहे. म्हणून काही गोष्टी बऱ्या आहेत पण त्या खऱ्या नसतात आणि काही खऱ्या असतात पण त्या बऱ्या नसतात. पण नाम हे असं आहे ते खरंही आहे आणि ते बरंही आहे. व्यवहारामध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या, काही खऱ्या खरे आहे, काही खऱ्या खोट्या आहे, काही खोट्यात खरे आहे आणि काही खोट्यात खोटी आहे. खोट्यातही खोट आहे. हे दिसणार जग आहे हे सुद्धा खोट आणि या जगात मांडलेला संसारही खरा का खोटा? लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. नासे ते पुनरपी दिसे. जे दिसतंय ते एक दिवशी जाणार. हे जग नाशवंत आहे आणि यात मांडलेला संसार एक खोटा आहे म्हणजे खोट्यातलं खोट. आता खोट्यातलं खोट झाल्यानंतर खोट्यातही काही खरं आहे. देह खोटा आहे. देह जाणार जाणार यासी कालबा खाणार. शरीर जायाचे ठेवणे नाशवंत. देह जाणार सकळ हे खोट आहे. पण या खोट्या देहातही जीव स्वरूपाने मी काय आहे? खरं आहे, सत्य आहे. तैसा हृदयामध्ये मी किंवा सर्वा घटी राम सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आईसी. खोट शरीर आहे पण खोट्या शरीरातही जीव रूपाने भगवान आत्मस्वरूपाने जिवंत आहे, खरं आहे. खोट्यातलं खोटं झालं, खोट्यातलं खरं झालं. आता खोट्यातलं खऱ्यातलं खोट आहे का? ब्रह्म हे खरं आहे पण ब्रह्माला आवृत्त करणारी माया ही खोटी आहे. माया विघ्ने ब्रह्मला खरे. माझी आहे ते खोट आहे पण भ्रम झालेला खरा आहे. खोट्यातलं खरं. आता खऱ्यातलं खरं आहे का? काही आपण गोष्टी ऐकल्या ज्या खोट्यातही खोट्या आहेत. काही गोष्टी अशा आहेत खोट्यात खऱ्या आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ती खऱ्यात खोट्या आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत त्या खऱ्यातही खरं आहे. ते खऱ्यातलं खरं सत्यातलं सत्य काय असेल तर ते फक्त एक असणार नाम. ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सत्य साधन खरे
ते नाम आहे. म्हणून नामाची महती सांगत असताना न हाली चिवोट नवे गुरस्फोट ऐसे नाम नीट जाना मनी मंत्र वेगळा आणि नाम वेगळं. म्हणून हे नाम सगळीकडेच मिळेल असं सांगत नाही. काही म्हणसं आम्ही पाहतो मंत्र दिला मला मी आता मोक्षाला जाणार. मंत्र मिळाला पण नाम कुठे आहे? नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जासी जनी. म्हणून बाबांनी आपल्याला सुंदर प्रकारे उपाययोजना करून ठेवले आहेत. कधी कुठे काय कधी कुठे काय आणि सर्वात शेवट नाम आहे. बरं त्या नामाला वर्णनातीत आहे, ते वर्णन करूच शकत नाही त्याच. ते वर्णनातीत आहे पण ते खरंही आहे आणि बरंही आहे, पचणारही आहे, खरंही आहे. बरं खरे आहे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. खरं पण आहे आणि बरं पण आहे. आता खरं हा एकच शब्द आहे. सत्य शब्दाचाही अर्थ खरंच, साच शब्दाचा अर्थही खरंच आणि खरे शब्दाचा अर्थही खरे. मग एकाच अर्थाचे तीन तीन शब्द अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात घेतलेले. मी परवा सुद्धा काळेवाडीच्या कीर्तनात सांगितले रविपसा म्हटलेला आहे. त्याशिवाय अभंग घेतला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरारे 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 कृपाळ. याला रविपसा म्हटलेले आदरार्थे निश्चयार्थे परिपूर्णार्थे. आदर व्यक्त करण्याकरता निश्चय सांगण्याकरता आणि परिपूर्णता दाखवण्याकरता एक अर्थाचा तीन वेळा शब्द आहे. व्यवहारामध्ये काही अशा गोष्टी आहेत की त्या भ्रमापायी खोट्या वाटतात. भ्रम असतो भ्रम. चार आंधळे आहेत, चार आंधळे आणि चार आंधळ्यांना हत्ती ओळखायचा होता. हत्ती कसा आहे त्यांना माहित नाही. जन्मताच आंधळे आहे. त्या चौघांना सांगितलं ते म्हटलं आम्हाला हत्ती अनुभवायचा आहे. पाहू तर शकणार नाही. आता मग हत्ती उभा केला आणि चौघांनाही सोडलं म्हटलं जा बघा कसा हत्ती येतो. एकाने शेपटी धरली, एकाने कान धरले, एकाने पाय धरले आणि एकाने सोंड धरली. एक तासभर त्यांनी निहाळलं आणि पुन्हा एक तासाने त्यांना एकामेकाने एकामेकाला सांगायला सुरुवात केली. पहिला म्हणाला हत्ती सुपासारखा आहे. सुपासारखा आहे का हत्ती? त्याने सांगितलं हत्ती सुपासारखा आहे. दुसरा म्हणला अजिबात नाही तुझं खोटं आहे. हत्ती अगदी बारीक रशी सारखा आहे. त्याने काय धरलं होता? शिपूट धरली होती. तिसरा म्हणता अरे तुझंही खोट. हत्ती खांबासारखा आहे. त्याने काय धरले होते? पाय धरले होते. चौकांचे चौकात चार विचार आले. त्याचे चौके जण भांडायला लागले एकामेकाशी. चौकांचाच वाद चालला. हा म्हणतो सुपासारखा, तो म्हणतो रशी सारखा, एक म्हणतो खांबासारखा. एक जण पटकन म्हणाला अरे आता तरी खोटे बोला, देवाने आपल्याला आंधळ केलंय. आता तरी खरं बोला. किती खोटे बोलता? खोटे बोलला म्हणून आंधळे झालात. आता आंधळे हात तरी खरं बोला. ते म्हणता अरे आम्ही खरंच बोलतोय. चौघांचा हात वाद विकोपाला गेला. एक त्याच्यामध्ये डोळस आला. जग सगळं आंधळ आहे का? हे चार सगळे आंधळे आणि त्यात डोळस आला. आणि डोळसाने विचारलं काय वाद करता का भांडण करता? तो म्हणता अहो आम्ही हत्तीचा अनुभव घेण्याकरता हत्तीला ओळखण्याकरता हत्ती जवळ गेलो होतो. मग हा म्हणतो मी पाहिला सुपासारखा आहे. मी तपासला रशी सारखा आहे. तिसरा म्हणतो मी तपासला खांबासारखा आहे. तो म्हणतो तुम्ही सगळ्यांची उत्तर बरोबर आहे पण मूळ हत्ती हा तुमच्या तिन्ही वर्णनापेक्षा वेगळा आहे. आता म्हटलं तुम्ही सांगा कोण? आंधळ्याने कुणाला विचारलं? डोळसाला. तुका म्हणी कैसे आंधळे हे जन. तुका म्हणी कैसे आंधळे हे जन. पण या सगळ्या आंधळ्यांच्या व्याख्या झाल्या. एक डोळस कलियुगाचे अवतारचे सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी. असा डोळस सद्गुरु जीवनामध्ये आला की आंधळाला न दिसणाऱ्याही हत्ती
व्यक्तीची ओळख करून देता येते, पण त्यासाठी कोण लागतो? डोळस लागतो, नाम सद्गुरू लागतो, विठ्ठला। म्हणून धरावे ते पाय, माता आंधळे डोळसाचं पाय धरावं का हत्तीची धरावी? विठ्ठला विठ्ठला एखादी खोटी गोष्ट 10 वेळा रेटून सांगितली ना कधी खरी वाटते? लोकांच्या हा देव नवसाला पावतो लोकांच्या लाईन। आता सध्या मुंबईत कमी येते, नाही तर पुरी बटाट्यातून गणपती, कांद्यातून गणपती, लसणातून गणपती निघाला बास काही लोकांची लाईन लागली। आता मी तशी पनवेलला आलो होतो नवरात्रामध्ये, जवळजवळ 2 तास तिथं होतो, पण त्या 2 तासामध्ये एक असं एक कंपनीची का कसली बिल्डिंगची अशी कंपाऊंड होत ते, आणि त्या कंपाऊंडच्या भिंतीला लागून असे छोटीशी झडप काढली होती, त्या झडपेमध्ये एक देवीचं मंदिर होत। त्या मंदिरामध्ये 2 तासामध्ये मी जवळजवळ पाहिले जवळजवळ 1000 माणसं येऊन दर्शन घेऊन गेली असतील 2 तासामध्ये। मी पाहिलं आमच्या सुधागडावरती, म्हणजे पालिका एक सुधागड आहे, त्या गडावरती सुद्धा एक घोराई देवीचं मंदिर आहे, तिथे म्हटलं एवढ्या प्रत्येक ठिकाणी माणसं एवढी ते 2 तासात जात नसतील एवढी इथं गेली, एवढी लाईन लागलेली आहे तिथे का लागलेली आहे? एखादी असणारी गोष्ट ही माणसाच्या मनात इतकी बिंबवली असते की त्याला असं वाटतं हे केलं तर ते खरं होईल। शेंदरी हेंदरी दैवती कोणी पूजी भूते खेते, ती सगळी अशी शेंदरी आहे। आमचे बाप्पाने मी सांगतात ते म्हणतात हातपुषे देव आहे, हातपुषे देव म्हणजे याला शेंदूर लावला की राहिलेला हाताचा शेंदूर बाजूच्या दगडाला चोळला का तो सुद्धा काय होतो, तो सुद्धा देव तयार होतो, पुढच्या वेळेपासून त्यालाही शेंदूर लावायला सुरुवात। असे सगळे देव निर्माण झालेले असतात। ऐका, एखादी गोष्ट 10 वेळा रेटून सांगितली, सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ऐकलेला, खांद्यावरती मेंढरं घेतला आणि तो ग्रस्त चालू लागला, 4 टवाळकर होते, त्यांनी ठरवलं आपल्याला हा मेंढरा असळ करायचा, काय करावं? ते बरोबर काही काही मिनिटाच्या अंतरावर असतं तुम्ही राहिले, पहिला आला तो म्हणतो ओ बाबा अहो काय तुम्ही असं करता, कुत्र्याला खांद्यावर घेऊन चाललात? बाबा म्हणतो मी काय एवढा मूर्ख आहे का, एवढं आयुष्य मी जगलो असंच जगलो का? कुत्र नाही रे मेंढरा आहे। ते म्हटलं अहो कुत्र आहे, मेंढी कुठं आहे ते, कुत्र्याला घेऊन तुम्ही चाललेला? तर म्हणलं चाल बाजून आहो। आणि 10 मिनिटं बाबा चालले, दुसरा आला तो म्हणतो बाबा अहो कुठला कुत्र घेऊन आला ते, कुत्र काही खांद्यावर घ्यायची वस्तू आहे का, ते खाली चालत घ्या ना। बाबा आता म्हणतो अरे तो एक कुत्र म्हटलं हाय कुत्र म्हणतो काय रे तुमच्या पोरांचं चाललंय काय, तुम्हाला एवढं कळत नाही काय आहे ते, मेंढी आहे। पुढे आणखी पुढे गेल्यानंतर 10 मिनिटावर तिसरा आला, तो म्हणतो बाबा गावात काही कमी कुत्री आहेत का, तुम्ही आलो मी कुत्र घेऊन आलात? आत्ता मात्र बाबा म्हणतो खरंच कुत्र आहे की काय, एवढ्या वेळ त्याने डोकावून पाहिलं नव्हतं पण आता असं वर बघितलं, काय म्हणतो कुत्र नाही हे मेंढरूच आहे। तो म्हणतो कसं काय रे, अरे म्हटलं कुत्र आहे। 3 झाल्यानंतर तो म्हटला हसेल आहे पण थोडा विचार केला, चौथा ज्या वेळेला 10 मिनिटांनी मिळाला तो म्हटला अहो कुठं कुत्र घेऊन चालला, एवढं बोलल्याबरोबर त्यांनी तो खाली ठेवला आणि तो निघून गेला। चौघांनी काय केलं, त्याला घेऊनच गेले। असे चौघे कुठं कुठं आपल्याला मिळतील सांगता येणार नाही, एवढ्या करता आपल्याला डोळसाची गरज आहे। विठ्ठला विठ्ठला। म्हणून व्यवहारामध्ये खरे काय आणि खोटं काय सारा सार विचार करा उठा। सार 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 विठोबा नाम तुझे सार, नाम साराचे सार, जिभे बोलतीन अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे, जिभे बोलतीन अक्षरांचा
सद्गुरुने मूल कानीजे कथिले आणि डोळ्याने इथून कथिले पण इथं दिसले नाही तर विठाला अमृताचा कलश आहे समोर तहान लागली म्हटलं अमृत आहे अमृत आहे म्हणून त्याला तहान लागले काहीतरी द्रव पदार्थ पाहिजे समोर कलश दिसला त्याला वाटलं पाणी आहे त्याने ते अमृत तोंडामध्ये घेतलं गिळंकृत करणार तेवढ्या समोर एक त्याला मोठा असणारा मृगजळाचा डोह दिसला डोह दिसल्याबरोबर तो म्हणला अरे या तांब्यातलं पाणी काय प्यायचं कुठलं प्यायचं त्या डोह एवढा पडलाय ना तोंडात आलेलं पाणी काय केलं त्यांनी फुंकलं काय फुंकलं ते पाणी होत का अमृत होत अमृत तोंडात आलं अमृताचा गुणधर्म काय अमरत्व देणे पण ते पोटात गेलं तर तोंडात घेतल्यानंतर नाही ते तोंडात गेलं आणि पुन्हा त्याने थुकलं आणि दुरून आला पाहिला त्या मृगजळाच्या डोहाकडे आला हा मृगजळाचा डोह म्हणजे संसार आणि असणारा मृग त्या ठिकाणी पाण्याचा तो अमृताचा तांब्या म्हणजे नाम आहे जे कानात सद्गुरूंनी दिलं ना ते इथपर्यंत साठवता आलं पाहिजे आणि ते जर पुढचा मृगजळाचा डोह पाहून बाहेर फेकून दिलं पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरूपी जननी जठरे शयनम यह संसारे खल दुष्करे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते पुनः जन्म पुनः मृत्यु हे मिळमय म्हणून सत्य साच खरं आणि पर असणारे भगवंताचे नाम किंबहुना सद्गुरूंकडून मिळालेलं नाम आहे त्या नामाला आत्मसात करणे आवश्यक आहे आता अजून तीन चरण आहे याचा कधीतरी आपण पुढे विचार करू यथामध्ये यथा अवकाश बोलण्याच्या ओघात एक तापशब्द गेला असेल तुमच्या उदाहरण तक्रारीने क्षमा करा जेवढं काय चांगलं आहे सद्गुरु पद्मनाभाचार्यांच्या कृपेने गुरुवारी शिवानंद स्वामी चव्हाण बाप्पा गुरुवारी संप्रदाय भरती जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा यांचं समजावं चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे उत्तम प्रकारे मृदंगाची साथ आमच्या लक्ष्मण महाराज सुतार असतील हर्षण महाराजांनी केली इकडे गायन साथीकरता म्हणजे सुचित महाराज आदरणीय सगळी मंडळी या ठिकाणी आहेत उपस्थित संप्रदाय भरती गुरुवारी जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पा असतील संप्रदाय भरती आदरणीय हंसराज स्वामी संप्रदाय भरती गुरु आदरणीय वासुदेव स्वामी पद्मनाभ शिष्य संप्रदाय अमृतनाथ स्वामी शाखा दत्त मंदिर पुगाव संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्त परायण गोपाळ महाराज चव्हाण सदानंद स्वामी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे चिटणीस या ठिकाणी आहेत इथं असणारी सर्व आदरणीय मंडळी आमचे अक्षय महाराज आलेले आहे अशी नवीन नवीन बाप्पांच्या सान्निध्यामध्ये असे तरुण घडत आहे आणि सगळे असणारे देवगण देवांगण आता मी सगळ्यांचा नामोल्लेख काही करणार नाही असणारी सर्व विश्वस्त कार्यकारिणी मंडळ ज्या ज्या ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येक वेळेला उपस्थित असतात त्यांची काही इच्छा आकांक्षा असतील ध्येय धोरण असतील ते स्वामींच्या कृपेने पूर्णत्वात जाऊ दे आणि सर्वांना खरं आणि बरं असणारं नाम या नामाचा उपभोग घ्यावा मिळावा असं या ठिकाणी आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी एक वेळ भजन करू पद्मनाभ विठ्ठला दत्त राज विठ्ठला